वनक्षेत्रात जनावरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्याला जनावरे परत दिसता कामा नये अशी वनरक्षकाने तंबी दिली. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे हा प्रकार घडलाय. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी भर पावसात कार्यालय गाठले आणि वनरक्षकाच्या हुकुमशाहीचा जाब विचारला. सध्या गोंडपिपरी तालुक्यातील वाघ मृत्यू प्रकरण वनविभागाचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. अशातच वाघीण मृत्यू प्रकरणी गावकऱ्यांना गोवले जात असल्यानं पोडसा गावच्या गावकऱ्यांनी धाबा वन कार्यालयावर नुकताच हल्लाबोल करून वनविभागाला धारेवर धरले होते. त्यामुळे धाबा वनपरिक्षेत्र कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या एका दुसऱ्या घटनेने कर्मचाऱ्यांची असंवेदनशीलता समोर आली आहे. धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे गावातील गुराखी गावातील शेळ्या चराईसाठी घेऊन गेलेत. दरम्यान डोंगरगावच्या वनरक्षकाने संबंधित गुराख्याला मध्येच अडवून शेळ्या परत घेऊन जा समोर आणू नका म्हणत तगादा लावलाय. चराईसाठी समोर आणलं तर खबरदार असा सजग इशारा दिला आहे. यामुळे गुराखी भयभीत झाले आहेत. घडलेला प्रकार शेतकऱ्यांना सांगितला आणि गावकरी संतापले आणि भर पावसातच डोंगरगावच्या नागरिकांनी धाबा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात लिपिक वगळता कुणीच उपस्थित नव्हते. भ्रमणध्वनीद्वारे वनपरिक्षेत्राधिकारी राऊतकर यांच्याकडे गावकऱ्यांनी समस्या मांडली. दरम्यान जंगलात बकऱ्यांना चराईसाठी वनविभागाने बंदी घातली आहे, तर आम्ही आमची जनावरे शेळ्या चराईसाठी न्यायच्या कुठे? हा संतप्त सवाल गावकऱ्यांनी वनविभागाला विचारला आहे. तर रोपवन वगळता गुराढोरांना चराईसाठी इतरत्र नेण्याच्या सूचना गुराख्यांना केल्या असे वनरक्षक रायपुरे यांनी सांगितले आहे. आमच्या डोंगरीवर पूर्ण भाऊ चालून एक गाई म्हशी दोन्ही साईडले रोडच्या फक्त पलांग ठेचणीमध्ये जात नाही. जर कोण्याही गावचे आज आमच्याच गावचे म्हणून मनाचं नाही. आता त्याचं धाब्याचे येते, सोमनपल्लीचे येते, दयेगावचे येते, आमच्याही गावचे येते, किरमरचे सुद्धा येते. आता कोणाच्याही खाईनं डोंगर गावच्यालेच म्हणून पकडायचं नाही. पकडले आमचे गुन्हेगार झालेच आम्ही मान्य करतो. लागलं भेटले असेल तर आता आम्ही त्यातून जाऊ देणार नाही पलाटा. डोंगरगाव लगत डोंगरीवरती डोंगरगाव येथील गुरे चरण्यासाठी गेले आहेत. काल गेली असता वनविभागाने गुरे तिथनं चारण्यास मनाई केली आहे. त्या चराई परवाना आमच्या सर्वांकडे उपलब्ध आहे, तरी त्यांनी मनाई केली आहे. तर आम्हाला तिथे गुरा चरण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देतो. असे असले तरी पोडसा गावच्या नागरिकांनंतर आता डोंगरगावच्या नागरिकांनी धाबा वन कार्यालयावर मोर्चा नेल्याने धाबा वन कार्यालयावरील संकटात वाढ झाली आहे.